नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट साठी आणि हवामान अंदाज साठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, मुंबई, ठाणे, पुणे आज मुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाचा मोठा इशारा, मुंबईसह ठाणे आणि पुण्यात उद्या मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईतील हवामान खात्याचे उपमहासंचालक के एस होशळीकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे। त्यात त्यांनी पावसाचा अंदाजही व्यक्त केला होता। उद्या मंगळवारी मुंबई व ठाणे जिल्ह्यासह पश्चिम घाट परिसरात रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस कोसळेल असे होसळीकर यांनी म्हटले आहे। तर बंगालच्या उपसागरात ईशान्य कमी दाबाचा पट्टा सक्रिय होण्याची शक्यता असल्यानेच हा दाब सक्रिय होणार आहे। हा पाऊस होऊ शकतो कोकणात अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट असं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने वर्तवले आहे। शेतकरी मित्रांनो, मुंबईसह ठाणे आणि पुण्यात उद्या मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची मुसळधार पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याने वर्तवले आहे। तर उद्या या महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील मुंबई, ठाणे जिल्ह्यासह पश्चिम घाट परिसरात रायगड, पुणे आणि सातारा आणि कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस कोसळेल असे होसळीकर यांनी म्हटले आहे। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।